संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागलला या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देऊन जिजाऊ महिला समितीची वाटचाल खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सौ नवोदिता घाटगे महिलांनी स्वावलंबी व्हावे या दृष्टीने राजमाता जिजाऊ महिला समितीचा नवा उपक्रम महिला दिनाचे औचित्य साधून येथील राजमाता जिजाऊ महिला समितीने महिला दिनाच्या निमित्ताने राजे बँकेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देऊन खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल उचलले आहे असे प्रतिपादन समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी केले. येथे जागतिक महिला दिनानिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन चलित राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने श्रीराम मंदिरमधील सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे म्हणाले, आज बऱ्याच ठिकाणी महिला सबलीकरण व महिला सक्षमीकरण याबाबत बोलले जाते. काही जण तर महिलांना साड्या भेटवस्तू देतात आणि महिला सबलीकरणावर गप्पा मारतात, पण कागल मध्ये प्रथमच पारंपरिक राजकारणाला व प्रथेला फाटा देऊन राजमाता जिजाऊ महिला समितीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यवसायासाठी राजे बँकेमार्फत कर्ज पुरवठा प्रशिक्षण विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिलाच असावा या चांगल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून समितीचे अभिनंदन केले. व्यासपीठावर श्रीमंत सौ नंदितादेवी घाटगे सौ श्रेयादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजकार्यात झोकून काम करणाऱ्या डॉक्टर सुनीता चौगुले ज्योती निकम प्रतीक्षा कुलकर्णी आशा बरकाळे त्यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव केला. राजे बँकेमार्फत राजमाता जिजाऊ महिला समितीच्या प्रोत्साहन व शिफारशीने राजे बँकेमार्फतच्या विविध कर्ज योजनांतील मंजुरीची पत्रे 11 महिलांना वितरित केली. कळसुबाई शिखर सर केलेला बालगिर्यारोहक साम्राज्य मराठे व स्केटिंग मध्ये प्रावीण्य मिळविलेले स्केटिंग पट्टू यांचा सत्कार, तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता अभिषेक जाधव व कागलमधील धनगर समाज यांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरण केले. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप केले. यावेळी मुलींनी योगनृत्य सादर केले. पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते अशोकराव देशमुख यांचे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमस्थळी लावलेल्या महिला बचत गटाच्या स्टॉलना चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सौ मोनिका खडके पाटील वर्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मोनिका खडके पाटील म्हणाल्या, समाजाने महिलांचा सन्मान रोजच करावा. राजमाता जिजाऊ महिला समितीचे महिलांसाठीचे कार्य हे कौतुकास्पद आहे. माझ्यासह सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्काराने आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत, त्यामुळे आम्हाला काम करण्याची ताकद मिळते. स्वागत नगरसेविका सौ विजया निंबाळकर यांनी केले. आभार नगरसेविका दीपाली भुरले यांनी मानले. पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे.